बार्शी ड्रेनेजचे काम चालू आहे. हे काम खिलारी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने या कामाची सखोल चौकशी व्हावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे. बार्शी शहरात सध्या अंडरग्राउंड गटार म्हणजेच ड्रेनेजचे काम चालू आहे. हे काम खिलारी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. हे काम बार्शी शहरात अंदाजे 135 किलोमीटर असून याची किंमत अंदाजे 1,90,00,000 रुपये आहे. या कामात कंपनीने 200 मिलीमीटर आकाराची पाईपलाईन टाकणे, पक्के चेंबर बांधणे, खोदलेले रस्ते पक्के करून देणे आणि 1 वर्षाचा मेंटेनन्स करणे आवश्यक आहे. पण ही कंपनी या कामात सध्या निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरत असून नगरपालिका प्रशासनाला याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. सध्या शहरात भुयारी गटारींमुळे रस्ते खोदलेले आहेत, पण पाईप पुरल्यानंतर त्यावर मुरूम टाकून रोड रोलरने चेपणे आवश्यक असते, पण खिलारी कंपनीचा ठेकेदार तसे करत नाही. तो फक्त खोदलेल्या ठिकाणी मुरूम टाकतो आणि पुढील कामासाठी पुढे निघून जातो. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पडले येतात त्याच्या तिकडे दुकानाला गेल्यावर, काय रस्ता झालाय का काय झालाय, आम्हाला म्हाताऱ्या माणसाला तर चालता येणार बोल काय असलं असतं. इतकं रस्त्या घाण घाण करून ठेवलं तर आम्ही तर नगरपालिकेत कामाला होतो आज, आणि असले रस्ते करून ठेवले तर मी रात्री पडले अक्षरशः पडले तिथं. देवाशी पण सांगते मी सांग पूर्ण झालंय, पण रस्त्याची पूर्णतः दुरावस्था केलेली लोकांनी ना, वेळोवेळी कल्पना देऊन सुद्धा रस्ते दुरुस्त केलेले नाही त्यांनी. बरं, आपल्याकडे रस्ते जे खोदले गेले त्याच्या अगोदर कसले रस्ते होते? डांबरी रस्ते होते ना? हो, डांबरी रस्ते होते. डांबरी रस्ते केले खोदल्यानंतर जो आता मुरूम टाकला त्यावर तुमच्याकडे चोपण्यासाठी रोलर वगैरे आलता का? नाही नाही, काही नाही. त्यांना वेळोवेळी कल्पना देऊन सुद्धा ही रस्ते त्यांनी रोलर आणून चोपून दुरुस्त केलेले नाहीत. ते येणाऱ्या जाणाऱ्यांची आमची अपघात होत आहे, गाडी आम्हाला व्यवस्थित आणता येत नाही. इथं लहान मुलं वगैरे असतात, त्यांना व्यवस्थित चालता वगैरे येत नाही, काय नाही. आणि पाऊस पडल्यानंतर पूर्णतः वातावरण सगळं खराब होऊन जातं, इथलं रस्ते वगैरे खराब होऊन जातात, त्यामुळं हाल होतात लोकांचे. सदर निकृष्ट दर्जाचे काम असून त्याची बांधकाम विभागाच्या क्वालिटी कंट्रोलकडून सखोल चौकशी करण्यात यावी. यात नगरपालिकेचे अधिकारी, राजकारणी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने भ्रष्टाचार तर होत नाही ना, याची निपक्ष चौकशी करण्यात यावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्या भागातील नागरिकांकडून होत आहे. नाही, खूप त्रास होतोय आम्हाला इथं फिरायला. गेले 2 महिने झाले रोडचे वगैरे कामं चालू आहेत ना, तर ते काम केल्यानंतर रोड रोलर फिरवत नाहीयेत, तसेच खड्डे ठेवतायत आणि त्यामुळं गाड्या येणे जाणे किंवा पायी येता जाता पण खूप त्रास होतोय. तर आमची नगरपालिकेला व ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर रोड रोलरचे काम, रोड रोलर फिरवून रोड लवकरात लवकर पक्के करून द्यावी. नागरिक गटारचे आता गटारसाठी, भुयारी गटारसाठी आता पाईपलाईन खोदलेली आहे, तर किती दिवस झाला खोदून याला? तर त्याला खोदून तरी एक महिना ते ठेवतायत तसंच, की बाबा असं बुजवत नाहीत खड्डे, जे काम चालू आहे का त्याला तसंच ठेवतायत, बुजवत नाहीयेत. किंवा रोडचा जे मुरूम बाहेर पडलेला असतो तो पण तो नीट ढकलत नाहीयेत. तुम्ही मागं बघितलं असेल सगळे दगड वगैरे असे वरती आलेले आहेत, ठेवलेले नाहीयेत त्यांनी नीट, सगळं बुजवलेलं पण नाहीये. रोडचे काम झालंय पण ते व्यवस्थित रस्ते बिस्ते काय हे नाही, खड्डे लहान लेकर आहेत सगळे, लहान लहान मुलं आहेत, वयस्कर माणसं आहेत, अपघात व्हायला लागले, खड्डे आहेत, खड्डे बुजवले नाहीत व्यवस्थित, पडत्यात चाटत लेकडं चला येत नाही, काय नाही, लोलर फिरवलं नाही, काय नाही, खडे सरे खड्डे खणलेले तसे आहेत, दगड धोंड. मी तर पडले रात्री, माझं पाय एकतर लंगडा आहे, आमच्या लेकडं खेळाय ना, बाहेर निघाय ना. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी.